नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी. या बातमीपत्रात 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. भुजबळांनीच मातोरी गावामध्ये दगडफेकीचे आदेश दिले होते. मनोज जरांगेंचा छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप. बीडमध्ये ज्योती मेटे आणि मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर. विनायक मेटेंच्या जयंतीनिमित्त मनोज जरांगेंकडून विनायक मेटेंना अभिवादन. दिवंगत विनायक मेटेंचं मराठा आरक्षणासाठी बलिदान, समाज त्यांना कधी विसरणार नाही, मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. विनायक मेटेंच्या अभिवादन कार्यक्रमाला शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदेंची गैरहजेरी, तानाजी शिंदे नाराज असल्याची चर्चा. पदाधिकारी मला विधानसभा लढा असं आग्रह करतात, तर राज्यात माझ्यासह 5 विधानसभांच्या जागावर लढणार, शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया. अजित पावरगडाचे सरपंच बापू आंधळ्यांची गोळ्या घालून हत्या. बळी आता गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू आहे. परळीतील सरपंचावर गोळीबार प्रकरणामध्ये शरद पवार गटाच्या बबन गित्तेंवर गुन्हा दाखल, पैशांच्या वादातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. पुंडलिक खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीमधून प्रवास व्हिडिओ व्हायरल, तर 27 जूनला पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीत धोका दिल्याचं वक्तव्य करणारा कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पोलखोल करणार, आचारसंहिता संपल्यावर मीडिया समोर द्यायला येऊ देणार नाही, पंकजा जावळे यांचा लाज प्रकरणावरून निलेश लंकेंचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील संदीपान भुमरेंच्या कार्यालयासमोरील बॅनरमुळे चर्चा. भुमरेंचा मुलगा विलास भुमरे आणि ठाकरेगडाच्या उदयसिंग राजपूत यांचे एकाच बॅनरवर फोटो. देशात उद्यापासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी. भारतीय न्याय संहितेमध्ये नवीन 20 कलमं वाढवली. नव्या फौजदारी कायद्यांमध्ये आता जवळपास 177 कलमं बदलली आहेत, तर आधीपासूनच दाखल असलेले गुन्हे जुन्याच कलमानुसार चालणार. राजमाता जिजाऊंच्या 351 पुण्यतिथीनिमित्त पाछाडमधील समाधीस्थळी गोगावलेंकडून अभिवादन. भरत गोगावलेंसह शिवभक्तांची मोठ्या संख्येनं हजेरी. वर्ध्यात पवारनगर इथं शेतकरी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं धरणं आंदोलन, तर सरकारच्या शैक्षणिक आर्थिक धोरणाविरोधात काँग्रेस आक्रमक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या इंद्राणी प्रदूषण मुक्त करण्याच्या सूचनेनंतरही नदी फेसाळली. इंद्राणी नदी प्रदूषणग्रस्त झाल्यानं वारकऱ्यांसह स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर. पुण्यात केमिकल कंपन्यांमुळे इंद्राणी नदी प्रदूषित, उद्योजकांकडून वसुली सुरू, कुठलीही कारवाई होत नाही, विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ, पायी दिंडीचा आज पुण्यामध्ये पहिला मुक्काम. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखीचा आज पिंपरी चिंचवडमध्ये मुक्काम. भक्तिमय वातावरणात पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. गणेश खिंड रस्ता आणि FC रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. आज तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यामध्ये आगमन. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडेंनी पुण्यामध्ये जंगली महाराज मंदिरात घेतले दर्शन. वारीत सहभागी होण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे असंख्य धारकरी पुण्यात दाखल. पंढरपुरात एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी चरणी आता 221 किलो चांदी अर्पण. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लाकडी मेघडंबरीला चांदीनं मडवण्याचं काम सुरू. गोंदिया जिल्ह्यात 9 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या कामांसाठी दिलासा, तर जिल्ह्यातील वातावरणात गारवा. पावसामुळे लोणावळ्यामधील भुशी धरण ओव्हरफ्लो. धरण परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. करमाळा तालुक्यात पावसाची हजेरी. पेरण्या झाल्यानंतर पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. रायगडच्या महाडमधील मांडले गावाजवळील मंडप धबधबा प्रवाहित, तर गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळली. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी, तर आजही जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे शहादा, तळोदा आणि धडगाव या तालुक्यामध्ये पेरण्यांना वेग, तर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात वाढ. भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे 50 मिलीमीटरनं उघडलेत. हतनूर धरणामध्ये सध्या 51% पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्यातील तांबणी अभयारण्यामध्ये पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद. आता पावसाळ्यामधील अपघात टाळण्यासाठी वनविभागाचा निर्णय. अकोला शहरात उद्यापासून पुढील 8 दिवस पाणीपुरवठा बंद. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणामध्ये 12% पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक शहराच्या 242 कोटींच्या पाणी पुरवठा सुधार योजनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे सादर. अमृत 2 या योजनेअंतर्गत प्रस्तावाला शिखर समितीची मान्यता मिळणार. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. पावसानं पाठ फिरवल्यानं चारा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड.
अमरावतीत भर पावसाळ्यातही मेळघाटमधील काही गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या, 14 गावांना 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या कंत्राटी शिक्षकांचं मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू. कला, क्रीडा आणि संगणक कंत्राटी शिक्षकांचं कायमस्वरूपी सेवेत घेण्याच्या मागणीसाठी उपोषण. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये केंद्र सरकारच्या आयात धोरणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. निर्णयाच्या अध्यादेशाची होळी करत स्वाभिमानीकडून निषेध. वर्धा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी 12,000 शेतकऱ्यांचे 36,910 अर्ज. 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अर्ज करता येणार. नाशिक ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत आरपीएफनं गेल्या 4 महिन्यात हरवलेल्या 67 मुलांना शोधले. मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केलेलं आहे.